समाजकारणाला महत्त्व देत सामाजिक दायित्व बजाविणारे रयत शिक्षण संस्थेच्या मॅनेजिंग काउन्सिलचे सदस्य माजी खासदार थोर देणगीदार लोकनेते रामशेठ ठाकूर व कुटुंबियांनी विद्यमान शैक्षणिक वर्षात रयत शिक्षण संस्थेला 7,11,00,000 रुपयांची देणगी दिली आहे. त्याबद्दल त्यांचा संस्थेच्या वतीने अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्या हस्ते रविवारी कर्मवीर जयंतीनिमित्त समारंभ पूर्वक गौरव करण्यात आला. बहुजनांच्या शिक्षणाचे वटवृक्ष रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक पद्मभूषण कर्मवीर भाऊराव पाटील यांचा 137वा जयंती सोहळा सातारा येथे कर्मवीर भूमीत अनेक मान्यवर व हजारो रयत सेवकांच्या उपस्थितीत झाला. थोर देणगीदार लोकनेते रामशेठ ठाकूर व कुटुंबियांनी रयत शिक्षण संस्थेच्या विकासासाठी सातत्याने भरीव मदत करून या संस्थेच्या प्रगतीसाठी नेहमीच मोलाचा हातभार लावला आहे. आजपर्यंत 100 कोटींहून अधिक रुपयांची देणगी लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी या संस्थेला दिली आहे. कर्मवीर अण्णांच्या विचाराने प्रेरित होऊन त्यांचा शैक्षणिक वारसा जपण्याचे अखंड कार्य लोकनेते रामशेठ ठाकूर करत आहे. त्यांनी विधायक कामाला प्रोत्साहन देण्यासाठी नेहमी मुक्त हस्ते मदत केली आहे. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात असलेल्या विद्यालयांना उभारी देण्याचे काम केले. विद्यमान शैक्षणिक वर्षात लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी 2,65,00,000 रुपये, त्यांच्या सुविद्य पत्नी शकुंतला ठाकूर यांनी 3,91,00,000 रुपये तर सुपुत्र परेश ठाकूर यांनी 55,00,000 रुपयांची देणगी रयत शिक्षण संस्थेला दिली आहे. त्याबद्दल त्यांचा यावेळी संस्थेच्या वतीने सत्कार करून आभार व्यक्त करण्यात आले. तसेच सातरल विद्यालयाच्या विकासासाठी 50,00,000 रुपयांची देणगी दिल्याबद्दल या शाखेच्या वतीनेही लोकनेते रामशेठ ठाकूर यांचा सत्कार करण्यात आला. चांगले विचार स्वतः आणि इतरांना घडविण्याचे काम करते. जन्माला येताना आणि मृत्यूनंतर खाली हात जावे लागते. माणुसकी आणि विचार अमर असतात. शैक्षणिक दृष्ट्या समाजाच्या विकासासाठी सर्वांनी सामाजिक कार्यात स्वतःला वाहून घेणे गरजेचे आहे आणि यात सामाजिक भावनेतून लोकनेते रामशेठ ठाकूर व कुटुंबीय कार्य करीत असतात. रयत शिक्षण संस्था आणि ठाकूर कुटुंबियांचे जिव्हाळ्याचे नाते आहे. तळागाळातील विद्यार्थ्यांपर्यंत शिक्षण पोहोचावे यासाठी कर्मवीर अण्णांनी केलेले कार्य पुढे नेण्याचे काम रयत सेवक म्हणून लोकनेते रामशेठ ठाकूर सतत करीत आहे. स्वतःची जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्था ही शैक्षणिक संस्था असतानाही त्यांचे रयत शिक्षण संस्थेवर असलेले जीवापाड प्रेम कायम अधोरेखित झालं आहे. रयत शिक्षण संस्थेला मातृसंस्था मानून सदैव रयतेच्या विकासासाठी कार्य करणारे लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी संपूर्ण देशात आदर्श घालून दिला आहे. संस्थेच्या प्रत्येक उपक्रमात त्यांनी स्वतःला झोकून दिले. त्यामुळे संस्थेचे आधारस्तंभ असलेले लोकनेते रामशेठ ठाकूर आणि कुटुंबांचा सन्मान करून त्यांच्याप्रती आभार व्यक्त करण्यात आले. या कार्यक्रमात संस्थेचे चेअरमन चंद्रकांत दळवी, संघटक डॉक्टर अनिल पाटील, व्हॉइस चेअरमन भगीरथ शिंदे, सिक्कीमचे माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील, संस्थेचे उपाध्यक्ष अरुण कडू पाटील, सचिव विकास देशमुख, आमदार बाळासाहेब पाटील, आमदार शशिकांत शिंदे, आमदार सुमन पाटील, जनरल बॉडी सदस्य वाय टी देशमुख, वैशाली देशमुख, जनरल बॉडी सदस्य महेंद्र घरत, शुभांगी घरत, कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठाचे कुलगुरू ज्ञानदेव म्हस्के यांच्यासह मॅनेजिंग काउन्सिल व जनरल बॉडी सदस्य रयत सेवक उपस्थित होते. यावेळी संस्थेचे अध्यक्ष शरद पवार यांनी रयत सेवकांना मार्गदर्शन केले. तसेच संस्थेच्या कार्याचा आणि पुढील वाटचालीचा आढावा मांडला. लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत असलेल्या पनवेल तालुक्यातील गव्हाण येथील श्री छत्रपती शिवाजी विद्यालयाने यंदाचे कर्मवीर पारितोषिक पटकाविलं असून त्यांचाही यावेळी पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. सांगितलं करण्याच्या शक्य असं इच्छित
आणि रे सेवकांच्या योगदानाबरोबरच स्थानिक पातळीवर प्रत्येक शाखेमध्ये काम करणाऱ्या प्रत्येक ग्रामस्थांचं रयतेवर काम करणाऱ्या प्रत्येकाचं योगदान आहे म्हणून आज रे शिक्षण संस्थापन देशामध्ये सर्वात मोठी शिक्षण संस्था आहे असं मानतो आणि याचा आपल्या सर्वांना मनापासून अभिमान आहे. गेल्या वर्षभरामध्ये अनेक कामं आपण केली, त्याच्यामध्ये काही महत्त्वाच्या गोष्टी त्या ठिकाणी फक्त उल्लेख करणार आहे. एक मोठा बदल करण्यात आला की विभागीय अधिकारी आणि सहाय्यक विभागीय अधिकारी यांच्या नेमणुका या वर्षामध्ये जवळजवळ यापूर्वीचे सगळे विभागीय अधिकारी आपले सहाय्यक विभागीय अधिकारी सेवानिवृत्त झाले आणि यावर्षी आपण नवीन सहाय्यक विभागीय अधिकारी विभाग अधिकारी नेमले. नेमताना नांदेड कौशल असा निर्णय घेतला की सेवेमध्ये त्यांची किमान 2 वर्ष सेवा राहिलेली आहे अशा लोकांची निवड करावी. खूप चांगल्या पद्धतीने निवड करण्यात आली आणि अतिशय सक्षम विभागीय अधिकारी आणि सहाय्यक विभागीय अधिकारी इथे काम त्यांच्या नेमणुका झालेल्या आहेत. दुसरा एक महत्त्वाचा विषय जबाबदारी तिघांच्यावर, त्या ठिकाणी 2 सहाय्यक विभागीय अधिकारी आहेत आणि 1 विभागीय अधिकारी आहेत. कार्यक्षेत्र विभागून देण्यात आलं की नेमक्या कार्यक्षेत्रामध्ये तुमची जबाबदारी आहे, तिथं जे काही चांगलं बरं वाईट होत आहे त्याची जबाबदारी ही त्या विभागीय अधिकाऱ्याची, त्या सहाय्यक विभागीय अधिकाऱ्याची असेल आणि ओव्हरऑल कंट्रोलिंग विभागीय अधिकाऱ्याचं असेल. ज्याप्रमाणे महसूलमध्ये तहसीलदारांच्या वर प्रांताधिकारी असतो आणि प्रांताधिकाऱ्याच्या ज्युरिडिक्शनमध्ये त्याचं कार्यक्षेत्रामध्ये संपूर्ण जबाबदारी त्याला आपण धरतो, तशा पद्धतीची विभागीय अधिकारी सहाय्यक विभागीय अधिकाऱ्यांना जबाबदारी दिल्यामुळं नेमक्या पद्धतीने सगळ्या शाखांमध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने डिझीज मार्गदर्शन आणि येणाऱ्या प्रश्नांची सोडवण्याचं काम या ठिकाणी होत आहे.